तीसरी आघाड़ी महाशक्ति की स्थापना के बाद अब महाशक्ति बैठक छत्रपति संभाजीनगर में होनी जा रही है। इस बात की जानकारी विधायक बच्चू कड़ू ने दी है। अरे पोलीस स्टेशन मध्ये जर जाऊन पाहिले ना, 75% ठाणेदार हे बगैर पैशात कामच करत नाही या राज्यात। महाराष्ट्र सोडा नागपूरचे जर आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे, कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं PhD करावं। कुठं वचक आहे, कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात? कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणार आहे असं एखादं खातं सांगा। काल मला मॅसेज आहे एका अपंगाकडून 2000 रुपये 200 रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवासाठी 100 रुपये पण पोलीस घेतात। 75% 25% जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले, जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये। तर ते आम्ही नाही ठरवणार, ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल, मी ग्राउंडवरचं काम पाहिजे। मला असं वाटतं का पोलीस त्यांचं बळ वापरावं, आम्ही आमचं बळ वापरू, दाखवायलाच पाहिजे। इथं सोयाबीनले भाव नाही, कापसाले भाव नाही, तुमच्या दुधाला भाव नाही, लाडकी बहीण देतोय आपण, लाडका कर्तबगार भावाचं काय, कर्तबगार बहिणीचं काय, त्याच्यासाठी काय आपण करतोय?